नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 2 दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दौरे महत्त्वाचे मानले जात आहे. आज पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर ईडी कारवाईवरून जोरदार हल्लाबोल केलाय. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील ईडीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. भविष्यात भाजपला देखील ईडी सारख्या कारवायला जड जातील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. आणि मग मला विचारायचंय, विरोधी पक्षात आहेत, हेमंत सोरेनला अटक केली, नितीश कुमार तुमच्याकडे आल्या होती सगळं साफ, त्यांच्या सुद्धा आप्तस्वकेंवरती ज्या धाडी पडल्या होत्या त्याचं पुढे काय करणार? लालू प्रसादला लगेच समन्स, तेजस्वी यादवला समन्स, इकडे रोहित पवारला समन्स, आमच्या किशोरीताई असतील सगळ्यांना समन्स. मग भारतीय जनता पक्षामध्ये जे काही भ्रष्ट आहेत, ईडीच्या कारवाया, इन्कम टॅक्सच्या कारवाया, सीबीआयच्या कारवाया, ह्या संपूर्ण देशात किती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती सुरू आहेत, किती जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे पत्ते हे ईडी कार्यालयाला माहिती आहेत याची यादी जाहीर करा. मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या काही कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे कसं आहे. मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या? अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं, तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं असं होत नसतं ना.